भारत 24 फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत नमस्कार मी सुद्धा भारत ट्वेंटी फोर अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सांगली येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दुसऱ्याच दिवशी माजी नगरसेविका ज्योती आधाटे आईच्या आई, आई तानुबाई रामचंद्र चव्हाण या त्यांच्या आजीचे एकशे आठव्या वर्षी निधन झालंय मुलाबाळांचे गोकुळ असताना माऊलीचा प्राण मुलीच्या घरी गेला तिच्या आयुष्याची रम्य संध्याकाळ तिची मुलगी नात आणि पंतू यांच्या सहवासामध्ये गेली अचानक वृद्धापकाळाने ती माऊली कायमची निघून गेली त्यावेळी हजारो वर्षांची रूढी परंपरा जुगारून देऊन सांगलीतील माजी नगरसेविका ज्योती आदाटे आणि त्यांच्या सहकारी प्रियंका तुपलौंडे राणी कदम आणि सुजाता दळवी या चौघींनी मिळून या माऊलीला खांदा दिला बऱ्याच नातेवाईकांनी विरोध केला परंतु कोणाच्याही विरोधाला न जुमानता या चौघींनी खांदा तर दिलाच आणि शिकाळ त्यांच्या मातोश्रींनी म्हणजेच त्या माऊलीची लेख प्रभावती आदाटे यांनी धरून मागासलेल्या विचारांच्या लोकांना चपराक बसवल्या त्याचबरोबर पारंपरिक पद्धतीने चिता न रचता सांगलीतील गॅस दाहिनीत अंतिम संस्कार करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्नही केला आणि हवेचे आणि पाण्याचे प्रदूषण टाळण्याचा प्रयत्न केला त्यानंतर अस्थींचे विसर्जन पाण्यात न करता त्या अस्थि घरात आणून सर्वांनी मिळून मनोभावे आदरांजली अर्पण करून बागेतील फळांच्या झाडात त्यांचा पंतू जीवन ज्योती आदाटे याच्या हस्ते अस्थींचे विसर्जन करून समाजाला वेगळा संदेशही दिला नेहमीप्रमाणे मातीच्या म्हणजेच तिसर जेवणाचा घाट न घालता तेज जेवन सावली निवारा केंद्रातील बेघर असलेल्या व्यक्तींच्या मुखात घालून ज्योती आदाटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वेगळा पायंडा पाडला क्रांती ज्योती सावित्री माईंची नुसती जयंती साजरी करून उपयोग नाही तर त्या थोर माईंचा विचार वास्तवात आणण्याचा विचार या सर्व महिलांनी मिळून करून दाखवला त्यांच्या आजीला अकरा मुलं होती आता सहा शिल्लक आहेत अठरा नातवंडे पंचवीस परतवण पाच खापर परतवण इतका मोठा परिवार होता अग्नि द्यायला मुलगाच हवा या विचारांच्या समाजव्यवस्थेला ज्योती आदाट चाप बसविला आहे भारत ट्वेंटी फोर अपडेट उपसंपादक हुमायून नदाफ सांगली भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत